नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आज रोजीचे म्हणजे दिनांक चोवीस मार्च रोजीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा भाव किती आहे तर या व्हिडिओचा सगळ्यात प्रथम जिल्हा आहे सोयाबीन बाजार भावचा तो आहे अकोला आणि आज अकोल्यामध्ये पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहेत क्विंटली सात हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर अकोल्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे अहमदनगर आणि आज नगरमध्ये मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहेत सात हजार पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत क्विंटली सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर अहमदनगरच्या पुढचा जिल्हा सोयाबीन बाजारभावाचा तो आहे लातूर आणि आज लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहेत क्विंटली जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे तीस रुपये त्यानंतर लातूरच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे जालना आणि आज जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहेत सात हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत क्विंटली सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर तरे जालना जा जिल्हा सोयाबीन बाजार भावचा मित्रांनो तो आहे नागपूर आणि आज नागपूरमध्ये मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहेत क्विंटली सहा हजार आठशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये त्यानंतर या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे सोयाबीन बाजारभावचा तो आहे बुलढाणा आणि आज बुलढाण्यामध्ये मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहेत सात हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये